संयुक्त किसान मोर्चाच्या व्यतिरिक्त दिल्लीत आज एमएसपी गॅरंटी मोर्चा या नवीन शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. एमएसपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी या नवीन संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे नाव एमएसपी गॅरंटी मोर्चा आहे. या बैठकीला माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शेट्टी यांनी या नवीन संघटनेखाली देशभरातील संघटनांना एमएसपीच्या मागणीसाठी एकत्र येतील असा विश्वास माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला. आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय हा झाला की एमएसपी गॅरंटी मोर्चा या नावाखाली एक मंच तयार करून या मंचाखाली देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकवटतील. आमचा या एमएसपी गॅरंटी कानून मोर्चाचा ध्वज सुद्धा वेगळा असेल, म्हणजे जे काही आंदोलन असेल, निदर्शन असतील, त्या एकाच झेंड्याखाली करायच्या. एरवी आम्ही वेगवेगळे आपापल्या संघटनेचे झेंडे घेऊन येत होतो, परंतु या सदस्य असणाऱ्या सगळ्या संघटनांनी एक झेंडा घेऊन एका झेंड्याखाली आंदोलन करायचं हा एक निर्णय घेतला. त्याचबरोबर इथून पुढे 6 महिन्यापर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये दौरे काढून अधिवेशनं घेऊन बैठका घेऊन ही भूमिका मांडायची आणि गावसभेचे ठराव घ्यायचे राष्ट्रपतींच्या नावे की आम्हाला एमएसपी गॅरंटी कायदा पाहिजे आणि तो कायदा पारित होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशा अर्थाचे ठराव आम्ही गावसभेचे संकलित करणार आहोत. आणि 6 महिन्यानंतर एकच दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या शेता एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक राष्ट्रीय अधिवेशन 3 दिवसाचं घेऊन त्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा सखोल चर्चा करून मग आम्ही राष्ट्रपतींना भेटून हे सगळे ठराव गावसभेचे ठराव संकलित केले देणार आणि पुढे सरकार कसा प्रतिसाद देतं हे बघून पुढच्या आंदोलनाची धार तिथून आम्ही निश्चित करणार आहोत.